एवरीवन, मी सोनाली चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आता इव्हिनिंग टाइम आहे तर मी ज्यूस घेत असते, तर म्हटलं चला आज तुमच्या बरोबर शेअर करू की मी कसलं ज्यूस घेते आणि मी ते कसं बनवते. तर मी ते आता तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे आहे माझ्याकडे बटरफ्लायचं ज्यूसर. आता हे ज्यूसर घेऊन मी 6-7 वर्ष झाले आणि ते एकदम व्यवस्थित काम करतं. ते कसं काम करतं ते मी तुम्हाला दाखवते. ज्यूस बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कॅरेट घेतले, 2 बीटरूट घेतले आणि 2 ऑरेंज घेतले. तर मी आता पहिलं यांना पील करून घेते. मी असे पील करून घेतले. तर गाजरचे मी असे पीस करून घेतले, पण प्रशांत जी जेव्हा बनवतात ते अख्खे गाजर धरतात, ते पीस वगैरे काही करत नाही. तर अख्खे गाजरही टाकून तुम्ही करू शकता. ज्यूस आपला बनवून तयार आहे. मी त्याला साईडला ठेवते आणि तुम्हाला मशीन दाखवते. तर हे बघा, हे हँडल आहे. याला असं खोलल्यानंतर आपण हे काढू शकतो. हे तर ते मी क्लीन केल्यावरही तुम्हाला हे सगळं दाखवेल. त्याच्यानंतर हे जे आहे हे पण निघत. हे बघा, त्यानंतर ही जे आले, याला जो हा पॉट दिलाय, रफेज जे आहे ते ह्या याच्यामध्ये स्टोअर होत. त्यानंतर हा पार्ट पण निघतो याचा. आणि हे आहे ज्यूसर बटरफ्लायचं. हे सगळे क्लीन करायला काय हार्डली 2 मिनिट लागतात. ते क्लीन केल्यानंतर मी तुम्हाला तेही दाखवते. अरेंज करू, रिअरेंज. आणि जसं मी म्हटलं, आम्ही हे 7-8 वर्षापूर्वी घेतलंय आणि बऱ्यापैकी याला आम्ही वापरलंय. हे बघा, अशा पद्धतीने खूप 3-4 स्टेप्सनी एकदम इझिली लावलं जातं. ते मिथला पण इझी जायचं आणि झालं आपलं बटरफ्लायचं ज्यूसर अरेंज. तर त्याची प्राइस माहिती आहे का तुला? करेना नाही, छोटा होतो. 2 ग्लास छान असा ज्यूस तयार झाला. यम्मी, खूप छान टेस्ट लागती. आणि जसं की आत्ता इव्हिनिंग टाइम आहे, इव्हिनिंग टाइमला आपल्याला भूक लागती. तर पॅकेट फूड काहीतरी अनहेल्दी खाण्यापेक्षा असा हेल्दी ज्यूस घ्यायला पाहिजे. बीटरूट, कॅरट आणि ऑरेंज, हिमोग्लोबिन वाढवतं. कॅरट जे आहे ते तुमच्या बॉडीतले ब्लड शुगर लेवलला मेंटेन करतं. तर खूप सगळे असे बेनिफिट आहे. कारण मी स्वतः सलाद घेतल्यावर कॅरट आणि बीटरूट मला खूप कंटाळा येतो ते खायचा. मग त्याच्यापेक्षा बेस्ट वे असं ज्यूस पिते मी. याचे खूप सगळे बेनिफिट आपल्या हेल्थला आहे. तर मी आज असंच तुमच्याबरोबर शेअर केलं, कारण की बऱ्याचदा ज्यूसर घ्यायचं असतं, मग कुठलं घ्यावं कसं. तर हे बटरफ्लायचं याला पुष्कळ 7-8 वर्षापूर्वी आम्ही घेतलेलं आहे आणि त्यावेळेस आम्ही लॉकीचा ज्यूस प्यायचो. तर मी छोटे छोटे लॉकी आम्ही अख्खे टाकायचो त्याच्यामध्ये. तर चांगलं आहे, म्हणजे आम्हाला तरी चांगला एक्सपिरियन्स आहे. तर मी आता माझा ज्यूस एन्जॉय करते. आशा करते की तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.